नमस्ते मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही बातमी पाहिली असेल. त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. व्हिडिओ स्किप करण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर ज्यांनी ही बातमी पाहिली नसेल त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आरोग्य विभागाचा गडचा पेपर फुटल्याचे सिद्ध. तर सविस्तर बातमी पाहूया आपण. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अमरावती येथील परीक्षा केंद्रावर 24 ऑक्टोबरला गट क कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीला रविवार 31 ऑक्टोबरच्या गट ड पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. या संदर्भात लोकसत्तामध्ये प्रसिद्ध वृत्ताची आरोग्य विभागाने दखल घेत गट ड ची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे मान्य करीत संबंधित विद्यार्थिनीची स्वतंत्र परीक्षा घेण्याचे मान्य केले आहे. त्यावरून 31 ऑक्टोबरच्या गट ड च्या परीक्षेचा पेपर 24 ऑक्टोबरलाच फुटल्याचे सिद्ध झाले आहे. 31 ऑक्टोबरला झालेल्या गट ड च्या दुपारच्या सत्रातील परीक्षेचा पेपर फुटल्याची पुण्यामध्ये पोलीस तक्रार करण्यात आली असून सायबर विभाग याचा शोध घेत आहे. प्राथमिक तपासात औरंगाबाद येथून पेपर फुटल्याची माहिती मिळाली आहे. अमरावती येथील परीक्षा केंद्रावर 24 ऑक्टोबरला गट क कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीला रविवार 31 ऑक्टोबरच्या गट ड पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. संबंधित विद्यार्थिनीने गट क मधील कनिष्ठ लिपिक पदाची उत्तर तालिका तपासली असता प्रश्नपत्रिका आणि उत्तरे जुळत नसल्याने तिने शंकेपोटी 31 ऑक्टोबरला झालेल्या गट ड पदाची तिच्या मित्राची प्रश्नपत्रिका तपासली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. यामुळे आरोग्य विभागाचा गट ड पेपर हा 24 ऑक्टोबरलाच बाहेर आल्याचे आता संपूर्ण परीक्षेचे नियोजन आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे पहा, जी आरोग्य विभागाची प्रश्नपत्रिका होती 31 ऑक्टोबरला जो पेपर होता तो 24 ऑक्टोबरलाच पेपर देण्यात आलेला आहे विद्यार्थिनीला. तर विद्यार्थिनीवर दबाव लोकसत्ताने अमरावती येथील परीक्षा केंद्रावर झालेला गोंधळाचे वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभाग आणि परीक्षा घेणाऱ्या नासा कंपनीने आता संबंधित विद्यार्थिनीवर दबाव टाकणे सुरू केले आहे. विद्यार्थिनीला त्यांच्याकडून सतत संपर्क करून पेपर फुटल्याची माहिती कुणाला देऊ नको अशी, म्हणजेच तुझी वेगळी परीक्षा घेऊ अशा प्रकारे दबाव टाकण्यात येत आहे. तर पहा, अशा प्रकारे फक्त त्या एकच विद्यार्थिनीची परीक्षा परत होणार आहे आणि इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा परत होणार का नाही याबाबत आरोग्य विभागाने काहीही सांगितलं नाही. फक्त एकाच विद्यार्थिनीची परीक्षा जी आहे ती परत घेतली जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्याच्यावरती पण क्लिक नक्की करा आणि यावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.